हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आज आपण इथे मठ्ठा बोलणार आहे, तर सुरुवात करूया. मी इथे घेतलेले एक वाटी दही, ही वाटी 250 ग्रॅम आहे. आता आपण याच्यामध्ये दही घालून घेऊया आणि ह्याच वाटीने आपण इथे पाणी सुद्धा घालून घेणार आहोत. दोन वाट्या आपल्याला पाणी घालायचं आहे. आता आपण हे रईने फेटून घेऊया. दहीच्या गाठोळ्या पूर्ण आता पाण्यामध्ये मिक्स झालेल्या आहे. आता आपण याच्यामध्ये साहित्य टाकून घेऊया. यामध्ये कट केलेला 2 पुदिन्याची पानं ही सुद्धा मी याच्यात घालून घेते. जिरेपूड, थोडस आलं घेतलेलं आहे ते सुद्धा मी खिसून घेतलेलं आहे, ते सुद्धा आपण यात घालून घेऊया. आणि बारीक केलेली चिरलेली कोथिंबीर ती सुद्धा आपण यात घालून घेऊया. चवीनुसार मीठ, आणि 1/2 चम्मच चाट मसाला तो सुद्धा आपण यात घालून घेऊया. आता हे पूर्ण फिरून घेते. मठ्ठा आता आपण थोडासा टेस्ट करून बघूया. आपल्या मठ्ठ्यामध्ये थोडस मीठ कमी आहे, त्यामुळे आपण थोडस मीठ घालून घेऊया. पुन्हा एकत्र करून घेऊ. आपला मठ्ठा आता रेडी आहे. एक वेळेस मी याला हलवून घेते आणि आता ग्लासमध्ये याला टाकून घेऊया. मी आता मठ्ठ्यामध्ये थोडीशी जिरेपूड घालून घेते. त्यानंतर एक एक बर्फाचा तुकडा यात घालून घ्यायचा आणि पुदिन्याची पत्ती आपण यात लावून घेऊया. आपला मठ्ठा आता रेडी आहे.